मित्रांनो मराठी कर्डा फिरत बाबराव युट्यूब चॅनलवर होते आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघ आर आरबी गुबडीचे काही तिसऱ्या जे पंधरा तारखेचे आजच्या म्हणजे पेपर होते तिसऱ्या शिफ्टचे ते पण आपल्याकडे आलेले मित्रांनो बघा आज विसर पाहणार होता आपण तीन शिट्ट्याच्यामध्ये काही काही दुपारी पण प्रश्न आपल्याला आले होते त्याचे तर बघा मित्रांनो ज्यामध्ये आपण जे काही प्रश्न आहे मित्रांनो याच्यामध्ये तर आजचे प्रश्न आहे ना एक सकाळचे काही रिपीट झालेले बऱ्याच एका एका टॉपिकवरती आयवरती सारखा प्रश्न येतो मित्रांनो बघा तीन शिफ्टमध्ये आज आयवरती प्रश्न आहे बघा गरिबी हटाव कोणत्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे मित्रांनो कोणत्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित मित्रांनो बघा पाचव्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित मित्रांनो बघा याआधी पण आलेले मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो बघा आता याच्यामध्ये पंचवार्षिक योजना आपण आणि योजना आहे याच्याशी संबंधित आपण एक व्हिडिओ टाकलेला मित्रांनो तुम्ही जरूर पाहा त्याच्यामध्ये आपण सर्व माहिती डिटेलमध्ये घेतलेली त्याच्याशी संबंधित हा पूर्ण प्रश्न मित्रांनो बघा पंतप्रधान इंदिरा गांधी होते त्यावेळेस दुसरी पंचवार्षिक पंच योजना कशावर भर दिले जाणार आता अवजल उद्योगावर मित्रांनो लक्षात घ्या बघा प्रतिमान काय होतं पहिल्या पंचवार्षिक योजने तर हेराल्डोमर दुसरी होतं पी सी माल नोबई माती मित्रांनो बघा योजना आयोगाची स्थापना कधी झाली ती एकोणीसशे पन्नासला आणि योजना आयोगाची समाप्ती कधी झाली दोन हजार पंधराला मित्रांनो ह्यावेळेस का ह्या इथं ज्या पहिल्या योजना होत्या कोण बनत होतं योजना आयोग बनत होतो मित्रांनो लक्षात घ्या आता योजना आयोगाची समाप्ती झाल्यानंतर कोण आलेले नीती आयोग आलेले आहे मित्रांनो लक्षात ठेवा रिक्षेच्या दृष्टिकोनात महत्त्वाचे मित्र बघा आणि त्यागावरती पण प्रश्न विचारले जाते आता विद्युत मोटरमध्ये ऊर्जेचे रूपांतर कसे होते मित्रांनो किंवा काय होत असते तर विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर होते बघा मित्रांनो मला वाटते एक तीन चार शिफ्ट झालेलं आहे दोन दिवस झाले याच्यावर कंटिन्यू प्रश्न येते कोणते ना कोणतं लेकिन विद परंतु विद्युत मोटरवरती तो एक तीन वेळा प्रश्न आलेला आहे कंटिन्यू मित्रांनो बघा लक्षात घ्या चेंजेस होईल आणि प्रश्न येत राहणार आहे बघा आता डायनामामध्ये काय होतं मित्रांनो बघा आपण सारखं सारखं करून घेतो की काय तुमच्या एकदा एकदा होऊन झालं तर लक्षात येईल किंवा काही वेगळं आलं तर तुम्हाला अंदाजा मारताना डायनामामध्ये काय होतं यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत बलामध्ये काय होतं विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत बॅटरीमध्ये रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर दावा पुढचा प्रश्न आहे कोणत्या रंगाचा अंक सर्वात जास्त असतं मित्रांनो बघा आता हिरवा पिवळा निळा दिलेला आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये काय मित्रांनो इथे एक इमेज टाकली इमेज दि याच्या इमेजच्या या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की कोणत्या कलरचा आपण पो, अपवर्तनांक सर्वात जास्त मित्रांनो बघा तसं पाहिलं गेलं तर इथं हिरवा पिवळा आणि निळा दिलेला आहे याच्या आधी काय विचारलं जायचं सर्वात जास्त कोणाचा आणि कमी कोणाचा सर्वात कमी लाल होता सर्वात जास्त जांभळा होता आता त्याच्यामधले विचारायला लागलेलं आहे मित्रांनो मग याच्यामध्ये जर नीट पाहिलं गेलं तर निळ्याचा तसा सर्वात जास्त आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो बघा इथं पारवा आहे मित्रांनो अजून एक कलर तर इथं निळ्याचा सर्वात जास्त मित्रांनो कारण खालून आम्हाला त्याच्यावरती निर्णय लागेल अशा पद्धतीने तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता गर्भधारणा थांबवण्यासाठी था यांत्रिक उपाय कोणते मित्रांनो तर कंडोम कॉपर्टी पुरुष नर्बंदी गर्भनंद गोळ्या बोळा बघा याच्या तुम्हाला एवढं दिलेलं आहे पर्यायामध्ये एवढे दिलेले पर्यायमध्ये त्याच्यापैकी काय ठिकाणी दिलेले फक्त त्याचे तुम्हाला सांगायचे आपण एवढे सांगितलेले आहे तुम्हाला पुढचा प्रश्न आहे चिपको आंदोलन कशाशी संबंधित मित्रांनो बघा आता चिपको आंदोलन झालेलं मित्रांनो ते कशाशी संबंधित आहे किंवा त्याच्याशी महिला आहे संबंधित त्या कोण होत्या मित्रांनो आता बघा गौरादेवी आहे उत्तराखंड गडवालमधल्या मित्रांनो बघा महिला विषय विचारलं होतं महिला कोण होत्या संबंधित पुरुष कोणी मित्रांनो सुंदरलाल बहु कुणा मित्रांनो राजस्थानमध्ये कोण प्रसिद्ध आहे तर अमृतादोई विष्णु मित्रांनो आता महाराष्ट्रात कोणी मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आंदोलनाशी संबंधित महाराष्ट्र मित्रांनो बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय कुठे मित्रांनो तर वर्धा या ठिकाणी मित्रांनो त्यानंतर लालबहादूर शास्त्री संस्कृत विद्यालय कुठे दिल्लीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे सोडियम कार्बोनेट कोणत्या तत्वापासून अभिक्रिया केल्यानंतर मिळते तर बघा मित्रांनो सोडियम कार्बोनेट कोणत्या तत्वापासून अभिक्रिया केल्यानंतर मिळते तर एन एस सी एल प्लस एन एच टू एन एच टू प्लस एच टू ओ प्लस ओ टू मित्रांनो याच्यापासून अभिक्रिया केल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर याची अभिक्रिया केल्यानंतर सोडियम कार्बोनेट भेटतं मित्रांनो लक्षात घ्या बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे अर्जुन पुरस्कार विजेता अभिषेक वर्मा कोणत्या खेळाशी संबंधित मित्रांनो कोणता अर्जुन पुरस्कार विजेता अभिषेक वर्मा कोणत्या खेळाशी संबंधित मित्रांनो तर तो तिरं तिरंदाजी मित्रांनो लक्षात घ्या तिरंदाजी आहे बघा आता अर्जुन पुरस्कार सुरुवात करत झालेली एकोणीशे एक्क्याण्णव द्रोणाचार्य पुरस्काराची एकोणीसशे पंच्याऐंशी आणि मेजर ध्यानचंद पुरस्कार एकोणीसशे एक्क्याण्णव बघा राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचं नाव येते लक्षात घ्या मित्रांनो पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीमध्ये किती सरपंच असतात किती सरपंच असतात तर एक सरपंच असतो लक्षात घ्या मित्रांनो पुढचा प्रश्न आहे राजस्थानमध्ये लहान मुलांसाठी स्कॉलरशिप देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे मित्रांनो राजस्थानमध्ये लहान मुलांसाठी कॉल लहान मुलींसाठी स्कॉलरशिपसाठी कोणती योजना चालू केलेली मित्रांनो तर राजस्थान आपकी बेटी योजना मित्रांनो मुलींसाठी योजना बघा मित्रांनो राजस्थानवर ते भरपूर प्रश्न आलेले आहेत आता राजस्थान बेटी बचा बेटी पडावेत ब्रँड अँस्टर कोण आहे तर आवनीला करा पॅरा ऑलिम्पिक खेळाडू मित्रांनो लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे उष्माच्या अवशोषण कोणत्या अभिक्रियेचे उदाहरण आहे मित्रांनो तर उष्मा शोषी अभिक्रियेचे ते उदाहरण आहे मित्रांनो घटनेत मूलभूत कर्तव्य कधी जोडण्यात आले तरी एकोणीसशे शहात्तर मध्ये जोडण्यात आलेल्या बेचाळीसाव्या दृष्टीनुसार पुढला प्रश्न आहे माजुली नदी कोणत्या नदीवर आहे तर ब्रह्मपुत्रा नदीवरती उडान योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर राजस्थानशी संबंधित मित्रांनो बघा महत्त्वाचा प्रश्न आहे उडान योजना पुढचा प्रश्न आहे भारतीय भारताच्या कोणत्या फुटबॉल खेळाडूने लिओनो मेसीला गोल करण्याच्या बाबतीत मागे सोडलेले आहे तर आहे सुनील छेत्री मित्रांनो लक्षात घ्या भारताचा फुटबॉल खेळाडू आहे मेजर ज्यांचंद पुरस्कार दोन हजार एकवीस साला देण्यात साल आलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अरबी समुद्र व सह्याद्री पर्वताच्या मधल्या भागास काय म्हटलं जाते मित्रांनो हे अरबी समुद्र हा आणि सह्याद्रीपुरात आपलं डोंगर याच्या जो मोदी बाग आहे त्याला काय म्हटलं जातं तर कोकणतट बनलं जातं मित्रांनो महत्वाचं मित्रांनो बघा लू काय मित्रांनो लू लू हे काय वारे आपल्याला माहिती पण कसले कोणत्या ठिकाणचे पश्चिम उत्तर पश्चिम भारतात वाहणारी गरम हवा आहे मित्रांनो लू आरबीआयचा लोगो विचारला होता मित्रांनो बघा तो ओळखायचा होता काय त्याच्यामध्ये तर बघा महत्वाचा अरबीआयवरती आता तीन वेळा प्रश्न आलेला आहे मित्रांनो तीन शिपमध्ये पहिल्या याच्यावरती शक्तिकांत दास विषय विचारलो होतो मित्रांनो कितवे येते दुसऱ्या दुसऱ्या याच्यामध्ये पण विचारला होता मित्रांनो आता पण विचारले मित्रांनो बघा त्याचा आरबीआयच्या लोकांमध्ये काय एक ताडाचं झाड आहे त्याच्या खाली एक वाघ आहे मित्रांनो असं एक त्याचा लोक मित्रांनो शक्तिकांत दास हे आरबीआयचे कितव्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत मित्रांनो बघा ते पंचवीसव्या क्रमांकाचे गव्हर्नर मित्रांनो लक्षात घ्या आता बघा त्यांची नियुक्ती किती झाली दहा डिसेंबर दोन हजार अठरा त्यांच्या आधी कोण होते मित्रांनो आपले जे काही आरबीआयचे गव्हर्नर ते कोण होते उर्जित पटेल होते ते किती होते चोवीस होईल मित्रांनो लक्षात घ्या आता पहिले गव्हर्नर कोण होते आरबीआयचे इंग्रज गव्हर्नर होते ओस्मित होते मित्रांनो लक्षात घ्या पहिले भारतीय गव्हर्नर कोणते दे सीडी देशमुख होते मित्रांनो लक्षात एच, घ्या बघा प्रश्न याच्या याच्यावरती विचारले जाऊ शकतात मित्रांनो आता स्थापना दा कधी झाली एकोणीसशे पस्तीस आयची मित्रांनो आणि राष्ट्रीयकरण कधी झाली एकोणीसशे एकोणपन्नास मित्रांची कार्य आहे आरबीआयची कार्यविषयी बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे मित्रांनो रेपो रेट वगैरे आले सी आर आर वगैरेवरती आलेले त्यानंतर ती काय कार्य करतं तर बघा तुम्ही त्याच्याविषयी ना थोडा अभ्यास करा एक काय कोणते कोणते कार्य मित्रांनो थोडीशी मोठी काय काय करतात बरं बघा पुढचा प्रश्न आहे भारवाधिक सर्वात भारतातील सर्वात भारतात सर्वाधिक जास्त कोळसा कोणत्या राज्यात सापडतो तर झारखंडमध्ये सापडतो मित्रांनो बघा आता कोळसा झारखंडमध्ये सापडतो आता कोळशावरती पण प्रश्न येतो मित्रांनो कसा येतो प्रश्न कोळशावरती कोळशाचे प्रकार किती पडतात मित्रांनो चार पाडतात मित्रांनो काय अँथ्रासाईट बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ मित्रांनो बघा या चार याच्यावरती प्रश्न येतो मित्रांनो बघा याच्यात सगळ्यात चांगला फळ आहे अँथ्रासाईट त्याच्यानंतरचा कमी बिटुमिनस पीठ आणि लिग्नाइट सगळ्यात म्हणजे जो काय म्हणतो सगळ्यात म्हणजे ज्याची जी क्वालिटी असते जी कमी असते ती कोणती पीठ आणि सगळ्यात चांगल्या प्रकारचा अँथ्रासाईट मित्रांनो लक्षात घ्या हा क्रम महत्वाचा अँथ्रासाईट ए बी सी डी अशा पद्धतीने लक्ष ठेवा अँथ्रासाईट बिटुमिनस पीठ तर तुम्हाला माहिती आहे सर्वात तो काय निर्णय एकदम एकदम सर्वात लोप्रतीचा क्वालिटीचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा ॲन्थ्रासाईट बिटुमिनस लिग्नाइट मित्रांनो ए बी सी लक्षात ठेवा तुम्हाला लक्ष देऊन जाईल अँथ्रासाईट बिटुमिनस पीठ तर सर्वात शेवटी मग काय राहिलं लिग्नाईट राहिलं मित्रांनो बघा या पद्धतीने लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न येणार मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार अकरा अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक बौद्ध धर्माचे लोक कोणत्या राज्यात आहेत तर कोणत्या राज्यात आहेत तर महाराष्ट्रात मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर, तर काय राजधानी कोणती मुंबई मुख्यमंत्री कोणी सध्या एकनाथराव शिंदे राज्यपाल कोण आहे कोण आहे राज्यपाल कमेंट बॉक्समध्ये सांगायचे मला सांगा तुम्ही मिड डे मील योजनेचा कालावधी कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे मित्रांनो बघा मिड डे मील योजना आहे जे लहान मुलांचा पोषण आहार आहे मित्रांनो बघा सहा ते चौदा वर्षाच्या मुलांना निशुल्क भोजन दिले जाते मित्रांनो लक्षात घ्या बघा त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस ते सव्वीसपर्यंत हा कालावधी वाढवलेला आहे मित्रांनो लक्षात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो सुरुवात कधी झाली त्याची एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात झाली मित्रांनो मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत झाली मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार एकवीसमध्ये कोणत्या बुद्धिबळ खेळाडूला लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला मित्रांनो बघा दोन हजार एकवीसमध्ये कोणत्या अभिजित कोणते मित्रांनो बघा आपण आज रात्री एक व्हिडिओ टाकलेला आहे उद्योग म्हणजे खेळ होते संबंधित खेळाडू मित्रांनो बघा आता तुम्हाला जर अभिजित कुंटे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत इथं सपोज तुम्हाला अभिजित कुंटे दिलं आणि अजून एक काहीतरी एक स्वाय झेडा असं काहीतरी नाव दिलं असतं आणि सांगितलं असतं आता जर तुम्हाला त्याच्यातलं जर कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू हेच माहीत नसेल तर तुम्ही हे पुरस्कार पण त्या पद्धतीने मारू शकता त्यामुळे कसे व्हिडिओ आपण ज्या टाकतोय त्या एकदम त्या याला अनुसरून याच्या पेपरला असं नका समजू की इकडे तिकडे व्हिडिओ व्यवस्थित शांततेत पहा मित्रांनो त्याच्यात बरंच काही काही गोष्टी तुम्हाला घेण्यासारख्या त्यामुळे कसे व्हिडिओ शांततेत पहा मित्रांनो बघा अभिजित कुंटे बघा रात्रीच टाकले आपण तर तुम्हाला ते आता खेळ माहीत असेल तर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम होता जाणार पण तो कोणत्या खेळाशी संबंधित हेच माहित नसेल तर मग तुम्ही नाही करू शकत मित्रांनो लक्षात घ्या बल्बच्या आतील कॉईल कोणत्या धातूची बनलेली असते मित्रांनो बघा कोणत्या धातूची बनलेली असते तर ती रंगष्टनची असते मित्रांनो लक्षात ठेवा रंगष्टन भारतातील पहिले नवाचार केंद्र कोठे उभारण्यात आले बघा हा प्रश्न असाचे असा आलेला आहे पहिल्या दिवशी पण आला होता मित्रांनो आता पण आला केरळ केरळमध्ये त्रिशूर्य येते मित्रांनो लक्षात घ्या नवाचार केंद्र मित्रांनो भारतातील पहिले गोव्याची राज्यभाषा कोणती कोकणी हा पण डबल झालेला आहे मित्रांनो प्रश्न बघा महत्त्वाचा आहे गोव्यावरती जास्त फोकस केला जातो आहे तिकडं पूर्वेचे राज्य आहे तिकडं महाराष्ट्रावरती काही जास्त एवढं प्रश्न येत नाही गोव्याची राज्यभाषा कोणती मित्रांनो कोकणी मुख्यमंत्री कोण आहे प्रमोद सावंत राज्यपाल कोण आहे पिल्लाही मित्रांनो लक्षात घ्या गोव्यातील सण मंत्रा महत्त्वाचे सण आहे साओ जो जाऊ शिमगा आणि आम्र फेस्टिवल मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो बघा ग्लुकचे सूत्र काय मित्रांनो सी सिक्स एच सिक्स ओ सिक्स मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे आपण पुढचा प्रश्न आहे झाडांची जर जास्त प्रमाणात तोड केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होतात पर्यावर पर्यावरणावरती काय होतं मित्रांनो सूर्याचे तापमान वाढणार म्हणजे ॲक्च्युली सूर्याचे नाही वाटणार सूर्याच्या तापमानातील वाढमुळे खाल्लं टेम्परेचर आपोआप आढणार पुराची समस्या उद्भवणार पाणी अडवले नाही जाणार आणि झाड तोडल्यामुळं टायमावरती पाऊस पडणार नाही म्हणजे पावसाची कमतरता अशा प्रकार बघा हे लॉजिकली सोडवायचे होते असे याच्यामध्ये आता काही एक वेगळा पर्याय असेल तो तुम्हाला हे करायचा आहे मित्रांनो त्या पद्धतीने बघा आता आंतर प्रश्न येतो आहे मित्रांनो एक त्याच्यामध्ये ते स एक त्याला समीकरण देऊन सोडवायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या एक एवढं अवघड नाही ते पण त्यावरती आता एक्झॅक्ट प्रश्न नाही माहिती त्यामुळे आपण काही सोडू शकत नाही ते बघा पुढचा प्रश्न आहे ओमचा नियम दोन ओमचा नियम काहीतरी असा याच्यावर एक प्रश्न बघा बघावं लागेल ते मी पण नाही पाहिलं मित्रांनो विद्युत मोटर कोणत्या सिद्धांत राहू कार्य करते मित्रांनो बघा हे कालोत काल मित्रांनो तर विद्युत चुंबकीय प्रभावावरती काम करते मित्रांनो डायनामा कशावर करतो यांत्रिकचं विद्युत करतो मित्रांनो बघा हे जे काही काल आपण टाकले व्हिडिओ बघा आता परत परत सगळ्या गोष्टी नाही मी रिपीट करणार व्हिडिओ मोठा होऊन जातो तुम्ही पण कंटाळा होते फक्त जे काय आपले मित्र येतात मित्रांनो जे नवीन नवीन चॅनेलला जॉईन होत्या मित्रांनो त्यांना एक सांगतो की पाठीमागचे व्हिडिओ परत मी मित्रांनो तुम्हाला पाठीमागच्या ह्या व्हिडिओच्या लिंक सगळ्या एकमेकांशी जुळलेल्या मित्रांनो सगळ्या गोष्टी आपण रिपीट नाही करते पण तरी जेवढा महत्त्वाचे आहे त्या करतोय मित्रांनो बघा ह्याच्यावरती प्रश्न येतोय मित्रांनो तुम्ही आता तीन दिवस कंटिन्यू पाहत असाल प्रश्न येतो आहे बघा आमलं वर्ष आता पीएच मान काय मित्रांनो आमलं वर्ष म्हणजे आमलं पाऊस परत आहे आता पीएच मन काय पाच ते पाच महिन्या पाचपर्यंत असं लक्षात घ्या बघा आता ते पीएच मन आहे त्याच्यावरती पण आपण हे व्हिडिओ टाकलेला आहे कोणाचं पीएच मन किती तुम्ही पाहू शकता पाठीमागल्या व्हिडिओमध्ये जाऊन वस्तूचे जर मांडर सातपेक्षा कमी असतं त्याला काय म्हणलं जातं आमली आहे म्हणलं सातपेक्षा जास्त असेल तर त्याला आमदारी म्हणलं जातं मित्रांनो पीएच केलचा शोध करून लावलाय ला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालील वर्ग दोन मध्ये खालीलपैकी कोणते तत्व येत नाही मित्रांनो बघा आता वर्ग दोन मध्ये आवडत साधण्यात खालीलपैकी कोणते तत्व येत नाही मित्रांनो बघा आता जी बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम बोरियम बोरियम रेडियम ही सर्व आहे ना वर्ग दोन मध्ये येतात मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त जे कोणते असेल पर्यामध्ये ते मारायचे तुम्हाला बघा याच्यातलं आता तुम्हाला एक दोनच असणार आहे एवढी नसणार पण तुम्हाला माहितीसाठी देऊन टाकले उद्या परत जर आला तर प्रॉब्लेम नको कोणते बेरेलियम मॅग्नेशियम कॅल्शियम बोरियम आणि रेडियम ही वर्ग दोनमधील तत्व आहे मित्रांनो ही महत्वाची पाचशेचे आता याच्या व्यतिरिक्त जर काय उद्या जो तो मारायचा तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आव आवर्त तीनमध्ये कोणते तत्व नाही मित्रांनो आवर्त तीन मित्रांनो वर्ग वरती वर्ग इथं आवर्तन विचारले आता तीनमधील कोणतं तत्व नाही तर आवर्त तीनमध्ये कोणती कोणती तत्व आहे ते पाहिजे आपल्याला कोणती कोणती मित्रांनो बघ याच्यामध्ये आहे सोडियम मॅग्नेशियम आणि अॅल्युमिनियम ही तीनच तत्व आहे कशामध्ये आवर्त तीनमध्ये मित्रांनो आता त्याच्या व्यतिरिक्त जे काही पर्यायमध्ये असेल ते माराचे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही तीन हे महत्त्वाचे मित्रांना लक्षात व्हावा सोडियम मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम आवर्त तीनमधील तत्व आहे आता तुम्हाला विचारलं जाणार याच्या व्यतिरिक्त कोणता एक नाही मित्रांनो अशा पद्धतीने वेगळा एक येऊ शकतो म्हणजे आलेलं आहे याच्यामध्ये एक याच्यामध्ये आता वेगवेगळे पर्याय होते पण आपण तुम्हाला ते देण्यापेक्षा हे घेऊन टाकले म्हणजे उद्या जरी आला तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही आता म्हणून आधुनिक आवर्त स्थानीत अठरा वर्ग सात आवर्तने आहे शोधकून लावलाय मोस्टली लावलाय तत्व किती अठरा आहे त्याच्यात धातू किती एक्क्याण्णव अधातू वीस आहे अपधातू सात आहे आ आवर्त साधनेतील कृत्रिम तत्व किती चोवीस आहे म्हणजे जे, जे? निर्मिती मित्रांनो लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे अंतर्वक्र आरशात कशा प्रकारची प्रतिमा बनते तर काल्पनिक आणि सरळ प्रतिमा असते लक्षात घ्या परमाण परमाणु परमाणु कमांच्या तरत्या क्रमाने जर क्रम लावला मॅग्नेशियम सी आणि बीचा तर कसा आहे मित्रांनो बी सी आणि एम जी मित्रांनो बघायचे याचे काही जे काही परमाणुभार मित्रांनो मला एकदा माहीत नाही पण चार येतात सहा असा अंदाज आहे त्या पद्धतीने बी सी एम जी ह्या पद्धतीने याची तर्थ्या परमाणुभारांच्या चर्त्या क्रमाने याची मांडणी करायला लावली होती मित्रांनो लक्षात घ्या त्यामध्ये काय झालेलं मित्रांनो पहिला प्रश्न काय आलेला आहे मित्रांनो बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात मित्रांनो कोणतं उद्यान बांदीपूर राष्ट्रीय उद्यान मित्रांनो आता कोणत्या राज्यात आहे कर्नाटकमध्ये मित्रांनो बघा आपण महत्वाचे जे काही राष्ट्रीय उद्यान आहे त्याबद्दल व्हिडिओ टाकलेला मित्रांनो बघा तुम्हाला एक मार्कसाठी महत्वाचे मित्रांनो जे पण व्हिडिओ आपण या जे काही एका महिन्यात टाकलेलं मित्रांनो सर्वे रेल्वे ग्रुप डी भरतीशी रिलेटेड आहे मित्रांनो बघा ते करून घ्या मित्रांनो बघा बाकी जे दुसरे येतील नाहीतर त्याच्याशी काय मला घेऊन देणार नाही पण जे काही मात्र महत्वाचे व्हिडिओ जे बनवलेले मित्रांनो ते काळजीपूर्वक पहा मित्रांनो बघा याच्यामध्ये सत्यमंगल जे काय राष्ट्रीय उद्यान तामिळनाडूमध्ये कानन संजय मध्य प्रदेशमध्ये मानस रंगा नमेरी आसाममध्ये मित्रांनो लक्षात घ्या भगवान महावीर गोव्यामध्ये महत्त्वाची राष्ट्रीय आहे मित्रांनो बघा त्याच्यानंतर संजय गांधी पेंच तानसा बोरवली कुठे हे महाराष्ट्रात मित्रांनो महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यानं संजय गांधी बघा महाराष्ट्राचे रिलेटेड नाही जेव्हा सेंट्रलचे पेपर चालू होते मित्रांनो बघा त्यावेळेस महाराष्ट्रावरती फोकस झालेला आहे आणि कसं राहतं पहिलं जे आपलं सेंट्रल ला आहे म्हणजे आपलं से सेंट्रल बोर्ड आहे हे पहिलं जी के जी एसला जास्त फॉलो केलं जायचं आता काय क केलं जातं ह्या माहीत नाही आपल्याला पण त्यामुळे कसं असायचं जी के जी एसवर ज्याची कमाण आहे ती पोरं जास्त म्हणजे आदर्श स्टेटची होती बिहार उत्तर प्रदेश ती पोरं इकडं फॉर्म टाकायचे आपल्या सेंट्रलला मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे कसं आता जेपर्यंत आपल्या सेंट्रलचा एक तरी पेपर होत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही कशा पद्धतीचे पण टी सी एस ते त्यामुळे आता तसं पद्धती काय राहणार नाही जी के जी एसवरतीच फोकस केला जाणार वगैरे असलं काय त्या पद्धतीचाच पॅटर्न राहणार फक्त ज्या काही गोष्टी विचारल्या जाणार त्या थोड्याफार महाराष्ट्राचे रिलेटेड किंवा शेजारी एक दोन राज्याशी रिलेटेड राहणार मित्रांनो बऱ्याचशा काही हिस्ट्री वगैरे विचारली जाईल ती थोडीशी याच्याशी राहणार रिलेटेड बघा पुढचा प्रश्न आहे भारतात एक कोणती शास्त्रीय भाषा आहे तर सहा मित्रांनो बऱ्याच वेळा सांगितलं आहे आता डिटेलमध्ये सांगत नाही मित्रांनो कारण डिटेलमध्ये सांगताना बऱ्याचशा चुका होतात त्याच्यामध्ये त्यामुळे कसं आहे तामिळ तेलुगू कन्नड संस्कृत मलाडम आणि ओडिशी मित्रांनो या सहा भाषा मित्रांना तरी काय वगैरे मागल्या व्हिडिओमध्ये जाऊन चेक करा तुम्ही तिथे तुम्हाला भेटून जाईल कोणत्या साली कोणती भाषा शास्त्रीय भाषा दर्जा भेटल्या मित्रांनो बघा पुढं काय मित्रांनो बघा राष्ट्रीय भाषा आयोगाचे मुख्यालय कुठे तर मैसूख कर्नाटकवरती मात्र हिंदी भाषेचं कुठे न्यू न्यू दिल्लीमुळे मित्रांनो वाटते बघा चेक करा मित्रांनो हे याच्याविषयी प्रश्न विचारले जाते मित्रांनो भाषा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे पहिले पहिले बीजी खरे खरं आहे मित्रांनो लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो हे याच्यावरती पण येऊ शकतं कारण की भाषा आयोगावरती भाषेंवरती सारखे प्रश्न विचारले जातात ते आता बघा मित्रांनो एक दोन दिवसापासून आहे ना आरबीआयवरती प्रश्न विचारले जाते दोन ते तीन म्हणजे ही जी काही चिपताल झाली ना दोन नाही म्हणता यायचं काहीतरी अकरा बारा बा म्हणजे चार दिवस झाले मित्रांनो आयवरती एक प्रश्न विचारला जातोय म्हणजे जातोय आता काल काय विचारलं होतं मित्रांनो आरबीआयचे पंचवीसावे सॉरी सकाळीच विचारला होता सकाळच्या फोषला पंचवीसावे गव्हर्नर कोण आहे मित्रांनो कोण शक्तिकांत दास ते किती गव्हर्नर होते त्याच्यानंतर सी आर आर विषयी पण दोन दिवसापूर्वी विचारलं होतं त्याच्यानंतर अजून काहीतरी प्रश्न विचारला होता तर मित्रांनो बघा आता सकाळीच काय विचारलं होतं आता सध्या सी आर आर म्हणजे काय ते पाहू कॅश रिझर्व मित्रांनो कमर्शियल बँका त्यांची जी काही रक्कम असते ती एक आरबीएक ठेव म्हणून ठेवत असतात मित्रांनो त्याला कॅश रिझर्वेशो म्हटलं जातं मित्रांनो आता त्याच्यामध्ये कसं माहिती आहे सकाळी काय काय विचारलं होतं मित्रांनो बघा आपल्याला शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर कितवे आहे पंचवीस व्हावे मित्रांनो चोवीस सहावे कोणते मग मित्रांनो वे कोणते बघा उर्जित पटेल मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार अठराच्या आधी ते होते लक्षात घ्या आरबीआयची स्थापना कधी एकोणीसशे पस्तीस त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास त्याचं राष्ट्रीयकरण झालं हे काय नॉर्मल गोष्ट आहे मुख्यालय कुठे मुंबईमध्ये मित्रांनो लक्षात घ्या आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे मित्रांनो जे काही नोटा वगैरे छापते आर बी आरबीआय त्यात एक रुपयाच्या सर्व नोटा आर बी आय छापते एक रुपयाच्या नोटीवर कोणाच सही असते भारताच्या सरकारच्या वित्त सचिवाची आणि बाकी नोटांवरती आर बी आयच्या गव्हर्नरच्या असते बघा महत्वाचे मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती त्यामुळं कसं आहे थोडं करा आता रेपो रेट म्हणजे काय मित्रांनो बघा रेपो रेट विचारले मित्रांनो विचारलं नाही म्हणजे उद्या विचारू शकतात मित्रांनो रेपो रेट पण विचारला होत्या आधी बघा सीआरआर विचारला होता रेपो रेट पण विचारू शकतो मित्रांनो रेपो दर म्हणजे असा दर ज्या दराने कमर्शियल बँक आरबीआय कडून कर्ज घेतात मित्रांनो आणि रिव्हर्स रेपो म्हणजे आरबीआय कमर्शियल बँकाकडून ज्या दराने कर्ज घेते मित्रांनो आता याच्यातला कोणता दर जास्त कोणता कमी असतो मित्रांनो रेपो रेट हा कधी पण जास्त त्यापेक्षा शून्य पॉईंट पंचवीस किंवा शून्य पॉईंट तीसनी हा रेपो रेट हा रिव्हर्स रेपोर्ट हा कमी असतो मित्रांनो लक्षात घ्या महत्वाचा प्रश्न याच्यावरती येऊ शकते मित्रांनो थोडा डिटेल मध्ये रिझर्व्ह बँक मित्रांनो व्यवस्थित करून ठेवा बरं त्याच्यावरती प्रश्न येणार खालील कोणता एक प्राचीन ग्रीन हाऊस जे आहे तर कोणता सीओ टू मित्रांनो लक्षात घ्या प्रश्न आहे झाडे त्यांच्या रंध्राच्या साहाय्याने जे काही पाणी बाहेर काढतात त्याला काय म्हणतात मित्रांनो तर भासपौ उत्सर्जन म्हटलं जातो मित्रांनो प्रश्न आहे मित्रांनो बघा झाडांवरती प्रश्न यायला लागला मित्रांनो डेली एक प्रश्न येतो मित्रांनो बघा तुम्हाला याच्यातून एकच फायदा होईल असं काही नाही क्वेश्चन रिपीट होतात हो हो तो भाग वगळा पण तुम्हाला एक टॉपिक समजलं जाईल की बाबा ह्या टॉपिकवरती ते व्हॅल्यू असं नाही की एकदम उच्च आजला ह्या टॉपिकवरती हो तर उद्या एकदम त्या टॉपिकवरती तर परवा एकदम त्या टॉपिकवरती असं विचारले जात नाही मित्रांनो बघा एक टॉपिकला त्यांनी फॉलो केलेलं आहे आणि त्या पद्धतीत टॉपिक वाईज हो विचारले जातात हे इकडे तिकडं थोडंफार होतंच नाही तर टॉपिक टू टॉपिकच प्रश्न येतात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे वर्तमानमध्ये म्हणजे सद्यस्थितीत पंधरावे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण मित्रांनो बघा आता हा पण प्रश्न दोन तीन वेळा आले तर काय कोण आहे एन सी आहे किंवा नंदकुमार कुमार से त्यांचं फुल नाव मित्रांनो एन केसी चौदावे कोण आहे वाय व्ही रेड्डी होते चौदा वित्त आयोगाचे अध्यक्ष वित्त आयोगाचे कलम कोणते मित्रांनो दोनशे ऐंशी मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार एकवीसच्या जन्मनंतर सर भारतातील सर्वात कमी महिला साक्षरता दर असणारे राज्य कोणते दोन हजार एकवीस विचारले दोन हजार अकरा नाही मित्रांनो तर कोणतं आहे बिहार आहे बिहारमध्ये महिला साक्षरता दर कमी आहे पुरुष साक्षरता दर पण कमीचे मित्रांनो दोन हजार हे एकवीसच्या हिशोब सांगतो मी दोन हजार एकवीसमध्ये बिहारमध्ये महिला तसेच पुरुष पण आहे आणि तसा पण देशामध्ये दे सर्वात कमी साक्षरता दर दर असणार राज्य पण दोन हजार एकवीसमध्ये बिहाराच्या मित्रांनो बघा आकडेवारी काय आलेली नाही मग काही काही गोष्टी आहेत त्याच्यावर शिवाय सांगतो तुम्हाला सर्वात जास्त महिला साक्षरता जर केरळमध्ये सर्वात कमी साक्षरता जर राज्यांचा सा पाहिला तर बिहारमध्ये मित्रांनो लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो बघा खालीलपैकी कोणत्या कलमात ग्रामपंचायतीची वर्णन मित्रांनो बघा दोनशे त्रेचाळीस बी मध्ये वर्णन मित्रांनो लक्षात घ्या कलम चाळीस ग्रामपंचायती संबंधित आहे मित्रांनो बघा हा पण प्रश्न सारखाच येतो मित्रांनो पंचायत राज राजविषयी पंचायत राज्य टकाटक करून ठेवा मित्रांनो पण विचारलं तर आलं पाहिजे भाग किती आहे नऊ अनुसूची अकरा ग्रामपंचायती संबंधित आहे मित्रांनो लक्षात घ्या आता पुढचा प्रश्न मित्रांनो बघा गोमुख हिमालयापासून एकशे एकोणतीस किलोमीटरवरती आलकनंदा नदीला कोणती नदी मिळून तिची गंगा म्हणते मित्रांनो तर कोणती भागीरथी आणि गंगा मित्रांनो या दोन ना ज्यांच्या संगमाला पुढं काय म्हणलं जातं गंगा बोललं जातं मित्रांनो लक्ष लक्षात ठेवा मित्रांनो तो संगम पुढं होतो मित्रांनो भागीरथी आलकनंदा त्यात देवप्राग येत होतो तिथून पुढं गंगा बोललं जातं मित्रांनो बघा गंगेची पहिली साईक नदी कोणती आहे रामगंगा मित्रांनो लक्षात ठेवा बघा त्याच्यावरती जे काही जिमकार्बेट राष्ट्रीय नॅशनल पार्क आहे मित्रांनो त्याच्या नाव बदलून राम रामगंगा राष्ट्रीय पार्क ठेवण्यात आलेले मित्रांनो लक्षात घ्या महत्त्वाचे प्रश्न आहे भारतातील सर्वात शेवटची गंगेची सहाय्यक नदी कोणती महानंद आहे मित्रांनो लक्षात घ्या इतर पण आहे मित्रांनो सोनिया मुना वगैरे तर त्या पण गंगेच्या सहाय्यक नदी आहेत मित्रांनो बांगलादेशात गंगेला काय म्हटलं जातं तर पद्मा म्हटलं जातं मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की ना याच्या असं विचारलं जाते आणि आसाममध्ये काय म्हणलं जातं नेपाळमध्ये काय म्हणलं जात आहे आणि बांगलादेशात गंगेला काय म्हणलं जातं तर पद्मा म्हटलं जातं मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सरदार स्वर्णस्य समितीच्या शिफारशीनुसार भारतातील संविधानात काय घेतलेले मित्रांनो तर मूलभूत कर्तव्य घेतलेलं मित्रांनो लक्षात घ्या बेचाळीस हवी घटना एकोणीशे ला करण्यात आली कोणती समिती होती सरदार स्वर्णसिया समिती मित्रांनो सध्या स्थितीत सी वर्तमान कर्तव्य अकरा आहे मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतलेली आहे तर रशियाकडून घेतलेली आणि नीती निर्देशक तत्व तर आयर्लंडकडून घेतलेली मित्रांनो लक्षात घ्या मार्च दोन हजार बावीस मध्ये कोणत्या शहराला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याद्वारे जल पुरस्कार देण्यात आलेला मित्रांनो बघा खूप लेटेस्ट पण विचारले जातात मित्रांनो लक्षात घ्या कारण बरेच प्रश्न आहे आपल्याला असं वाटतं की हे ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर नाही ऑगस्ट त्याच्या आधी जुलै जून त्याचे पण करंट अफेर विचारलेले आहे असं आपण एवढं हे नव्हतं की असं वाटत होतं की एक दोन तीन महिने पुढचे विचारले जातील एवढ्या लेटेस्टमध्ये नाही विचारले जायचे पण असं काही नाही लेटेस्टमधले पण विचारले जाते मित्रांनो बघा मार्च दोन हजार बावीसमध्ये कोणत्या शहरात राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुरस्कार देण्यात आलेला आहे तर इंदोरला देण्यात आलेला आहे मित्रांनो आणि स्वच्छ सर्वात जे काही स्वच्छता संरक्षण आहे मित्रांनो भारतात त्यामुळे इंदोर सर्वात प्रथम स्थान मित्रांनो लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे एफ सीचा फुल फॉर्म काय मित्रांनो एनबीएफसी काय नॉन बँकिंग बँकिंग फायनान्स फायनान्शियल कंपनी मित्रांनो लक्षात घ्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी हा एफ सीचा फुल फॉर्म मित्रांनो लक्षात घ्या बघा संगमोराचे रासायनिक सूत्र काय मित्रांनो बघा रासायनिक सूत्र काय सी ए टू थ्री बघा मित्रांनो जे काही रासायनिक सूत्र आहे धातूंची तर आपण काल टाकलेले मित्रांनो आपल्या याच्यात तुम्ही व्हिडिओ चेक करा मित्रांनो त्या पद्धतीने बघा जे काही व्हिडिओ टाकलेले ते तुमच्या फायद्याचे मित्रांनो चेक करत तुम्हाला त्याचा फायदा होत जाईल कारण कसं मित्रांनो ज्या काही किरकोळ छोट्या छोट्या गोष्टी त्यावरतीच प्रश्न विचारले जातात ते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कशाचे रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट आहे बघा मित्रांनो प्लॅस्ट्रॉपेरस हे पण हा व्हिडिओ आपण पार दिवशी पण टाकलेले काल पण टाकले मित्रांनो लक्षात घ्या जे काही व्हिडिओ टाकले ते व्यवस्थित ते डबल डबल पहा मित्रांनो कसे फायदा होऊन जाईल मित्रांनो तुमचा खालीलपैकी कशात लॅक्टिक आम्ल भेटते मित्रांनो तशात दुधामध्ये आढळते लॅक्टिक दुधाची जी काही शुद्धता ती मोरण्यासाठी काय वेळ वापरलं जातं तो लॅक्टोमीटर वापरलं जातं मित्रांनो लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार बावीसच्या बावीसच्या सर्वेनुसार भारतात सी जी ए विचारले मित्रांनो कॅग नाही सी जी ए कोण होते तर भारतीय दास आहे सप्टेंबर दोन हजार बावीसच्या आकडेवारीनुसार भारताच्या जी ए मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर आणि आता पण सप्टेंबर चालू आहे महिन्याचा करंट अफेअर विचारलाय त्यांनी तसं पाहिलं गेलं तर बघा महालेखा परीक्षक कोण आहे गिरीशचंद्र मुर्मू मित्रांनो महा न्यायवादी के के वेणुगोपाल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे बघा प्रश्न विचारले जातील बघा एक महत्वाचं आहे हे आपण एक व्हिडिओ टाकले महत्वाच्या नियुक्त्या म्हणून चॅनल तुम्ही खाली जाऊन पाहिलं तर एक ह्याच महिन्याचा व्हिडिओ मित्रांनो त्यामध्ये या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत जे काही महत्त्वाच्या निवडणुका नेमणुका झालेल्या आहेत दोन अगदी जानेवारीपर्यंत ऑगस्ट जुलैपर्यंत जुलैनंतर तर राष्ट्रपती वगैरे घेतात त्याचा आपण ता टाकल्याला आहे तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा मित्रांनो त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल या सगळ्या गोष्टी त्यात कव्हर करून घेतलेल्या मित्रांनो सीजीए कॅड त्यानंतर महालेखा परीक्षक महान्यायावादी मुख्य निवडणूक आयुक्त महत्वाचे मंत्री त्यांची खाती चेंज झालेले केंद्रातली ते त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात बघा मित्रांनो खालीलपैकी कशाला उदासीन अभिक्रिया म्हटलं जातं मित्रांनो कशाला उदासीन अभिक्रिया म्हणतात तर आम्हालाची शाराबरोबर अभिक्रिया होती त्याला उदासीन अभिक्रिया होते मित्रांनो बघा याचं उत्तर एक्झॅक्ट नाही पण हेच उत्तर येतं मी चेक करायच्या विषयी जरा थोडंसं पुढचा प्रश्न मित्रांनो प्राचीन आवर्त साधने खालीलपैकी कोणते कथन चुकीचे आहे मित्रांनो प्राचीन आवर्त साधने काय होतं परमाणु क्रमांकावर आधारित आहे मित्रांनो ती तर हे कथन चुकीचे ते प्राचीन आवर्त साधने परमाणु भारावरती आधारित होती मित्रांनो लक्षात घ्या नवीन जी काही आवर्त आधुनिक आवर्त सारणी ती परमाणु क्रमांकावर आधारित होती मित्रांनो लक्षात घ्या फीस हो मित्रांनो इथं फीस नाही आता काय वीस ओपन दोन हजार बावीस महिला विजेतेपद कोणी जिंकले आहे कल तर कोणी हो पी व्ही सिंधू यांनी लक्षात मितरा। घेत बघा मित्रांनो असे काय महत्वाचे काय का 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 क्वेश्चन होते मित्रांनो बघा भरपूर क्वेश्चन रिपीट होतात त्या मित्रांनो आणि जे काही गोष्टी आम्ही दिलेल्या आहे मित्रांनो त्याच व्यवस्थित जर केल्या तरी अजून तरी वाटते की ह्या पद्धतीने केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही अडचण नाही थोडा तरी अभ्यास इकडे तिकडे ठेवा बघा व्हिडिओ आवडतात लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो